करणार ग्राम पंचायतीमध्ये टीबी मुक्त पंचायत अभियान अंतर्गत आपल्या उपकेंद्राच्या सन्माननीय डॉक्टर कुलकर मॅडम, त्याचबरोबर सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि त्याचबरोबर आमच्या रेठे ग्राम पंचायतीमध्ये सन्माननीय ग्रामसेवक प्रशांत गावडे, त्याचबरोबर आमचे वरिष्ठ लिपिक दिनकर पाटील आणि सन्माननीय कृषी अधिकारी साहेब, तर ह्या सर्वांचं ह्या मीटिंग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. टीबी मुक्त पंचायत अभियान अंतर्गत आज 14/7/2023 रोजी उपकेंद्र रेठे यांच्या वतीने ग्रामपंचायत रेठे येथे टीबी मुक्त पंचायत अभियानाच्या माहिती संदर्भात आपली मीटिंग सुरू होत आहे. टीबी मुक्त पंचायत उपक्रमाच्या पंचायत विकास आराखड्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. क्षयरोगाची लक्षणं प्रतिबंध, त्याचबरोबर स्टिग्मा कमी करणे, त्याच्यावरती उपचार करणं, निदान करणं या सुविधा या कार्यक्रमाच्या अंतर्गत उपलब्ध असल्याने विविध फायदे यासारख्या टीबीच्या विविध पैलूबाबत आपण चर्चा करायचे. क्षय रुग्णांच्या रुग्णांना प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाचा एक भाग म्हणून पोषण सहाय्य दिले जाईल याची कल्पना देण्यात आलेली आहे. गावातील प्रतिष्ठित लोकांमधून डोनर जे आहेत, निक्षय डोनर ज्यांचे आहेत त्यांची नावे घेऊन त्यांची नोंद निक्षय ऍप वरती नोंद केलेली जाईल. त्याचबरोबर JAS आणि BHNS बैठक टीबी मुक्त पंचायत स्थिती जाणण्यासाठी ग्रामपंचायत आवश्यकतेनुसार निरीक्षण करतील. टीबी मुक्त पंचायतचा दर्जा प्राप्त करताना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नियोजन आराखडा तयार करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. जिल्हा टीबी टीमद्वारे त्याची पडताळणी असून दरवर्षी 1 मार्चपर्यंत पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईल. ग्रामपंचायतमधील 80% पेक्षा जास्त गावांमध्ये प्रिझम्प्टिव्ह डायग्नॉसिस दर आवश्यक अट असून त्याची पर्यायी अट 80% पेक्षा जास्त रुग्णांमध्ये 4 पैकी किमान 3 निकष आणि टीबी मुक्त पंचायतची घोषणा झाल्यास टीबी मुक्त पंचायतला प्रमाणपत्र 24 मार्च जागतिक क्षय दिनानिमित्त प्रदान करण्यात येईल. खर तर भगिनीनो, आपल्याकडं प्रधानमंत्र्यांनी टीबी मुक्त अभियान म्हणजे पूर्ण जगभर टीबीचे जे पेशंट आहेत त्या पेशंटमध्ये वाढ होताना दिसते आणि ते कमी व्हावे म्हणून संपूर्ण जगभर 2030 सालापर्यंत पूर्णपणे टीबीचं इरॅडिकेशन करायचं आहे अशा पद्धतीनं काही योजना आखल्या गेलेल्या आहेत. त्यापैकी आपल्या भारत देशामध्ये टीबीचं प्रमाण जे आहे ते वाढू नये यासाठी आयुष्मान भारतच्या अंतर्गत ही योजना जोडण्यात आलेली आहे. टीबी पेशंटला पहिल्यांदा निदान करणं, त्याचबरोबर प्रॉपर पिनपॉइंट डायग्नॉसिस झाल्यानंतर प्रॉपर वेनं जी लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ती लाईन ऑफ ट्रीटमेंट प्रॉपर देऊन त्या पेशंटला पूर्णपणे रिकवर होतोपर्यंत त्याच्या घरच्यांना सुद्धा ती ट्रीटमेंट अलॉट करणं, त्याचबरोबर जे पेशंट लक्षणं कमी दिसत आहेत म्हणून दवाखान्यापर्यंत पोहोचत नाही तर त्यांच्यापर्यंत आपलं शासन आपल्या दारी अंतर्गत पूर्ण आरोग्य विभाग त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं त्या पेशंटला समाजामध्ये कुठंही स्टिग्मा किंवा समाजामध्ये कुठंही त्यांना वाईट टाकू नये यासाठी आपण एवढी प्रिकॉशन घेणं गरजेचे आहे की त्यांना त्याच्याबद्दल कुठलंही हेजिटेशन न होता त्यांनी ट्रीटमेंटसाठी दवाखान्यापर्यंत येणं ही काळाची गरज आहे. आणि ट्युबरक्युलॉसिस हा हायली कॉन्टॅजियस डिसीज मध्ये येतो, जास्त संसर्गजन्य रोग आहे आणि त्याचा संसर्ग इतरांना पसरतो. थुंकीतून असेल, बोलण्यातून बारीकसे कण असतील किंवा त्याचे जे बॅक्टेरिया आहेत ते आणि त्याचबरोबर त्याचे जे युटेन्सिल्स आहेत म्हणजे त्यांनाही वापरलेले जे काही साहित्य आहे अगदी घरातील कपडे असतील, टॉवेल असेल, बेडशीट असेल, भांडी असतील तर ह्यांचं सुद्धा कशा पद्धतीनं हायजेनिक कंडिशन पाळून ते निर्जंतुक असेल की दुसऱ्याला प्रादुर्भाव होणार नाही, प्रतिकार क्षमता घरातल्या लोकांची कशी चांगली राहील की जेणेकरून ते व्हल्नरेबल होणार नाहीत म्हणजे सहजासहजी अटॅक होणार नाही. कारण टीबी सारखा संसर्गजन्य रोग जो आहे तो कमकुवत ज्यांची प्रतिकार क्षमता आहे अशा लोकांच्या पर्यंत सहजासहजी पोहोचतो आणि त्यामुळं शासनाने याच्यावरती
जाणीवपूर्वक प्रतिबंध करण्यासाठी ज्या योजना आखलेल्या आहेत की गावातील काही प्रतिष्ठित लोकांना अशा व्यक्तींना दत्तक घ्यायचं आहे, त्यांना फळ वगैरे प्रतिकार किंवा इम्युनिटी त्यांची स्ट्रॉंग व्हावी यासाठी त्यांना पुरेसं सप्लाय करायचं आहे, तर शासनाचं ही योजना अतिशय योग्य आणि अतिशय समाजाला उपयुक्त अशी आहे. इरॅडिकेशन करणं म्हणजे पूर्णपणे निर्मूलन करण्यासाठी क्षयरोगाचं अगदी प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुद्धा त्याच्यावरती क्षय रुग्णाची चाचणी आणि औषधोपचारासाठी त्यांना आयुष्यमान भारत योजनेशी जोडण्यात आलेली आहे. रुग्णांना क्षयरोगाची मोफत चाचणी करणे शक्य व्हावे यासाठी आम्ही म्हणजे शासन देशभरामध्ये प्रयोगशाळांची संख्या सुद्धा वाढवत आहे. क्षयरोग निर्मूलनासाठी वैश्विक लक्ष्य वर्ष 2030 हे आहे, मात्र भारत आता 2025 पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटन व्हावे असे लक्ष्य समोर ठेवून कार्यरत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. खर तर जगातील सर्वात प्राचीन शहरापैकी एक असलेलं वाराणसी आणि त्या तिथे सुख आणि समृद्धीमध्ये एक नवा अध्याय जोडला गेला आहे. 24 मार्च रोजी पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा वाराणसीला पोहोचले आणि त्यांनी या क्षेत्राच्या विकासासाठी 1780 कोटी रुपयांच्या योजनांचा शिलान्यास आणि काही प्रकल्पांचे लोकार्पण केले. पंतप्रधान मोदी यांनी 1000 वर्षापेक्षा जास्त जुन्या क्षयरोग या आजारांचे निर्मूलन करण्याचे लक्ष साध्य करण्यासाठी असलेल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि वन वर्ल्ड टीबी शिखर परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी संकल्पही केला. गेल्या 9 वर्षांमध्ये क्षयरोग मुक्त भारतासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर संघटनांनी प्रशंसा केली आणि त्याचबरोबर 2025 पर्यंत भारतामधून क्षयरोगाचे निर्मूलन होईल असा विश्वास सुद्धा व्यक्त केला. त्यामुळं खरं तर क्षयरोगाचे निर्मूलन करत असताना माझा हा छोटासा आमचा रेठरे गाव आणि त्या रेठरे गावामध्ये जे तळागाळापर्यंत किंवा रूट लेवलला जे काम करणारे आमचे कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये आशा सेविका येतात, अंगणवाडी सेविका येतात, आमचे डॉक्टर येतात उपकेंद्राचे आणि त्याचबरोबर मदतनीस येतात. या सर्वांनी जसं कोरोनामध्ये काम केलेलं आहे जीवावरती उदार होऊन म्हणा किंवा 24/7 त्याचप्रमाणे क्षयरोगासाठी पोलिओचं निर्मूलन किंवा इरॅडिकेशन सोपं आहे. सोपं म्हणजे आपल्याला ते शक्य झालेलं आहे, पण टीबी सारखा महाभयानक रोग जो आहे तो आता आपल्या आवाक्यात आलेला आहे. तुमच्या सर्वांच्या प्रयत्नानं टीमवर्कनं तो इरॅडिकेट होऊ शकतो आणि आपण ग्रासरूट लेवलला काम करणारे कर्मचारी म्हणून आपलं 100% देऊया. जास्तीत जास्त बेस्ट मॅक्झिमम पॉसिबल देऊन समाजातील पहिल्यांदा टीबीचे पेशंट आयडेंटिफाय करणं, आयसोलेट करणं, लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवून त्यावर हुकूम त्यांना उपचार देणं आणि जितक्या जास्त रिकव्हरी होईल म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात जर डिटेक्ट झाला तर लवकर रिकव्हरी शक्य होऊ शकते. अदरवाईज मग जास्त दिवस क्रॉनिक म्हणून तो टीबी राहू शकतो. लंगला इन्फेक्शन असू शकतं, खोकल्यातून, थुंकीतून, बोलण्यातून जे जंतू बाहेर स्प्रेड होतात ते समाजासाठी घातक ठरू शकतात. त्यासाठी प्रिकॉशन घेऊन स्वतः सेफ्टी मेजर्स घेऊन आपण जर त्यांच्यापर्यंत पोहोचलो तर खरोखर चांगल्या पद्धतीनं आपल्याला क्षयरोगाचं इरॅडिकेशन करता येईल, निर्मूलन करता येईल. आणि खरं तर आपली ही सामाजिक बांधिलकीच आहे की आपली ड्युटी आहे की आपल्या समाजामध्ये प्रत्येक जण हेल्दी असावा. विश्व कल्याणाची प्रार्थना करत असताना ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्याप्रमाणे गावातील प्रत्येक व्यक्ती हेल्दी असावी. अगदी आरोग्य व्यवस्था जगाची जी आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं आरोग्याची व्याख्या केलेली आहे. त्याच्यामध्ये फिजिकल, मेंटल, सोशल वेलबिंग ऑफ अ पर्सन इज कॉल्ड ॲज हेल्थ. म्हणजे सामाजिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्यदायी व्यक्ती असेल तर ती समाजाला पोषक ठरते, समाजाचं स्वास्थ्य सुद्धा चांगलं राहतं. म्हणून आपण विश्व कल्याणाची प्रार्थना करत असताना आपल्या छोट्या गावापासून आपण खेड्याचा देश आपला भारत तर गावामध्ये प्रत्येक व्यक्ती आरोग्य संपन्न असावी यासाठी तुमचे एफर्ट्स खूप मोलाचे आहेत आणि त्यांना मी सर्वांनाच आरोग्य विभागातील व्यक्तींना शुभेच्छा देते आणि त्यांची आपली जी ही गावासाठीची टीबीच्या संदर्भातली जी नियोजन बैठक आहे त्याचबरोबर टीबीच्या संदर्भातल्या आपण उपचार पद्धती असतील किंवा जी नियोजन बैठक लावलेली आहे आणि त्या पद्धतीनुसार आपण ट्रीटमेंट देणार आहोत किंवा औषध गोळ्या देणार आहोत त्यासाठी सर्वांना शुभेच्छा आणि ग्रामपंचायतीच्या सक्रिय सहभागी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.